मराठी विषयामध्ये ज्ञान रचनामध्ये अभ्यासक्रमानुसार अनेक शैक्षणिक साधनं बनवता येतात आणि त्या शैक्षणिक साधनांचा वापर करून आपण विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती आणि अभ्यासाप्रती जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आता हे आहे कागदापासून बनवलेला एक गोल ज्यामध्ये समानार्थी शब्दाचा उल्लेख आहे. पृथ्वी, धरा, अवनी, क्षमा, धरणी, वसुधरा, वसुधा, मही, तसंच घर, गृह, सदन, निवास, भवन, आलय, धाम, हे अशा प्रकारे आपण बनवू शकतो. त्याचबरोबर एक दुसरं एक शैक्षणिक साधन आहे जे लहान मुलांना शक्यतो टीव्हीवरचे कार्टून बघण्याचा खूप आवड असते. आम्ही लहान असताना अशा प्रकारची टीव्ही बनवली जायची आणि ही थोडी मोठ्या स्वरूपात आहे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे मुळाक्षराचं ज्ञान रूढ व्हावं आणि त्यांना या मुळाक्षराच्या टीव्हीमधून मुळाक्षराची ओळख आणि त्याचा अभ्यास व्हावा. अशा प्रकारे अ, अननस, आ, आई, ई, इमारत, ई, इडलिंबू, म्हणजे ऱ्हस्व आणि दीर्घ ई, ऱ्हस्व आणि दीर्घ ऊ, हे सुद्धा आपल्याला याच्यामधून सांगता येऊ शकतं. अशा प्रकारे आपण विविध शैक्षणिक साधनं निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान रचनामध्ये अभ्यासक्रमाची जोपासना करू शकतो. धन्यवाद.